अपन महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। आज 29 नोव्हेंबर 2022 12 वाजता मंत्रिमंडळाचा निर्णय आपण लगेच बघत आहोत। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विषयावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीस उपस्थित होते। 29/11/2022 वार मंगळवार संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 पदाची भरती प्रक्रियेला गती देणार। दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार। 3 डिसेंबरपासून विभाग कार्यरत। अधिसंख्य पदावरील अधिकार कर्मचाऱ्यांना काही सेवाविषयक लाभ देणार। अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरण्याची कारवाई करणार। सोलापूरच्या तुळजापूर उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर राज्य शासनाची 442,46,00,000 रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता। प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्ट्याच्या दस्ताना 1,000 रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्यांना होणार फायदा। गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार। राज्यातील 2386 गावांमध्ये BSNLला मनोरे उभारण्यासाठी 200 किलोमीटर जागा मोफत देणार। अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या 826 कोटीच्या वरचा सुधारित मान्यता। 4,317 हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ। नंदुरबार जिल्ह्यातील कोर्डिनाला प्रकल्पाच्या 169.14 कोटी खर्चा सुधारित मान्यता। 3,659 हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ। शासकीय कर्मचाऱ्यांना 2006 ते 2008 ह्या वर्षातील उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार। महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती। बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदान तत्वावर मान्यता दिली आहे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय आज 29 नोव्हेंबर 2022 मंत्रिमंडळाचे निर्णय आपण बघितलेले आहे।